आदरणीय पवार साहेबांना सोशल मीडियावर तुमचा लवकरच दाभोळकर होणार अशी देण्यात आलेली धमकी, हे प्रकरण गंभीर आहे। केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावं, धमकी मागचा खरा मास्टरमाइंड शोधावा, अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल। आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे, मात्र डॉक्टर दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्यात, ही बाब अधिक चिंताजनक आहे। निवडणुका जवळ येऊ लागल्याने यापुढे जात धर्म पंथ प्रांत भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे आणि दुही माजवण्याचे तसंच मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील, ते हाणून पाडले पाहिजेत। देशातील जनता आता सावध आहे, समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भूलणार नाही, कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढत्या बेरोजगारी, याच मुद्द्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील। विकासाच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्राची जनता आता तसुभरही बाजूला हटणार नाहीये। आदरणीय पवार साहेबांना सोशल मीडियावरून देण्यात आलेली जाहीर धमकी हा गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, या मागणीचा मी पुनरुच्चार करतो।